नमस्कार मित्रांनो, मी स्वप्निल पालवे, शुभ हाऊस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एका नवीन साईटवर घेऊन आलेलो आहे। ही साईट आहे जी रो बंगलोची साईट आहे, पाथर्डी फाट्याजवळच आहे, रेडी पोझिशन आहे। एक 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही रेडी टू मूव पूर्ण कम्प्लीट होणार आहे। आता एक थोडस फक्त फायनल टचअपचं काम चालू आहे, तुम्ही 2 ते 3 महिन्यामध्ये डायरेक्टली इथे शिफ्ट होऊ शकता। तर चला या बंगलोची माहिती घेऊया। मित्रांनो, आपण आता आहे पार्किंग मध्ये। तर पार्किंग तुम्ही बघू शकता, प्रशस्त अशी पार्किंग दिलेली आहे 20x11 ची। टोटल रो हाऊस हे 4 रो हाऊस होते, त्यापैकी फक्त 3 अवेलेबल आहेत। खूप फास्टली बुकिंग होत आहेत, तर लवकरात लवकर या रो बंगलोला व्हिजिट करा। आपण आता पुढे वळतोय। यासाठी तुम्ही बघू शकता 5 फुटाचा मोठा एरिया दिलेला आहे, पूर्ण तो पूर्ण पाठीमागापर्यंत आहे। आपण आता पाठीमागे जाऊया। हा जो एरिया आहे हा जवळपास 15x5 एरिया आहे। पाठीमागे वॉशिंग एरिया म्हणून पण याचा यूज केला जाऊ शकतो, तुम्ही गार्डन वगैरे करू यूज करू शकता। पाठीमागे तुम्हाला ओपन स्पेस दिलेला आहे, गार्डन वगैरे इथे। तर चला आता आपण हॉलमध्ये एंट्रन्स करणार आहे। तर मित्रांनो, आपण आता हॉलमध्ये आलोय। हॉलमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रशस्त असा डोअर दिलेला आहे। डोअर वरती खूप छान अशी डिझाईन दिलेली जी की आपल्याला अट्रॅक्टिव्ह करते। मध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता वरती पीओपीचं काम वगैरे झालेलं आहे ऑलरेडी। थोडं काय फायनलचं बाकी आहे, कलरिंगचं काम सुद्धा बाकी आहे। थोडं कलरिंगचं काम झाल्यानंतर एकदम अप्रत्यम असा हा बंगलो दिसणार आहे। आपण आता कॉर्नर बंगलो बघतोय आणि याची जी साईज असणार आहे, आपण हॉलमध्ये उभे आहे, याची जी साईज आहे ही 10x11 ची साईज आहे। इथे विंडोज वगैरे दिसत आहेत तुम्हाला, प्रशस्त अशी विंडो दिलेली इथे व्हेंटिलेशन साठी, मॉस्किटो नेट सुद्धा दिलेलं आहे। आपण किचन कडे वळूया। किचन कडे वळणार इथे वॉश बेसिन दिलेलं आहे तुम्हाला। त्यानंतर हे जे किचन आहे हे 10x9 ची साईज आहे, एल शेप मध्ये। याचं जे आहे काम खूप उत्तम दर्जामध्ये केले गेलेलं आहे। यामध्ये तुम्हाला किचनला 3 विंडो बघायला मिळतात, एक म्हणजे बाहेर आणि एक पाठीमागे, जो की तुम्हाला पाठीमागचा ओपन स्पेस दिसतो म्हणजे व्हेंटिलेशन साठी। तुम्हाला किचन मध्ये 3 विंडो मिळतात, आपण 2 विंडो बघितल्या आणि इथे इथे एक विंडो दिलेली आहे जी की आपल्याला जिन्यामध्ये ओपन होते। आणि त्यानंतर इथे आपल्याला डोअर आहे, जो की डोअर ओपन केल्यानंतर डायरेक्टली ओपन होतो तो पाठीमागच्या एरियामध्ये, वॉशिंग एरियामध्ये। इथे आपण आल्यानंतर हा जो वॉशिंग एरिया आहे, इथे अंडरग्राउंड टाकी दिलेली, 4000 लिटरची टाकी दिलेली इथे वॉटर टँक। तर आपण आता खालचे सर्व बघितलं, इथे आपण एक बाथरूम सुद्धा दिलेलं आहे, इथे इंडियन टॉयलेट दिलेलं आहे आपल्याला, मिक्सरचे कनेक्शन वगैरे दिलेले इथे। तर चला मित्रांनो, आता आपण वरचे 2 बेडरूम बघूया। या बंगलो मध्ये वरती 2 बेडरूम आहे, तर ते बेडरूम आता आपण बघूया। मित्रांनो, आपण आता वरती आलोय, तर आपण आता फर्स्ट बेडरूम कडे वळूया। इथे फर्स्ट बेडरूम मध्ये तुम्हाला अटॅच टॉयलेट सुद्धा आहे, इथे अटॅच टॉयलेट कमोड सिस्टीम आहे, प्लस इथे वॉश बेसिन दिलेलं आहे। आणि हे तुमचे वरचे जे दोन्ही पण बेडरूम आहेत, हे दोन्ही पण मास्टर बेडरूम आहेत, दोघांनाही अटॅच टॉयलेट आहे इथे। याची जी साईज असणार आहे ती 10x9 ची साईज आहे। याच्यामध्ये तुम्ही 2 विंडो तुम्हाला दिलेले आहे, याच्यामध्ये मॉस्टर सुद्धा दिलेली आहे। इथे पण एक पाठीमागेची विंडो आहे,
मी डायरेक्टली तुम्हाला पाठीमागचं ओपन स्पेस जे की गार्डन आहे ते दिसते. इथे वरती तुम्हाला सामान ठेवण्यासाठी रॅक वगैरे दिलेला आहे. या बेडरूम मध्ये तुम्हाला वरती तुम्ही बघू शकता पीओपी आहे वरती. इथे खाली ग्राउंडला लाईट्स वगैरे दिलेले आहे. आता आपण सेकंड बेडरूम कडे वळूया. इथे सुद्धा या सेकंड बेडरूम मध्ये अटॅच टॉयलेट दिलेले आहे. सेम आपल्याला इथे जसं दिलं होतं सेम तिथे इथे पण तेच आहे. अटॅच इथे कमोड दिलेले आहे तुम्हाला. इथे कनेक्शन आहे मिक्सर साठी शॉवर वगैरे साठी तुम्हाला ऑलरेडी कनेक्शन काढून दिलेले. इथे वॉश बेसिन आहे. तुम्ही खाली इथे बघू शकता वुडन टेक्स्चरचं फ्लोअर दिलेलं आहे. 2x2 टाइल्स आहे. या बेडरूमची साईज 10x10 साईज आहे. याला अटॅच तुम्हाला एक गॅलरी सुद्धा आहे. मोठं टेरेस आहे. बघू शकता प्रशस्त असं मोठं टेरेस तुम्हाला अटॅच केलेलं या बेडरूमला. आणि इथे सुद्धा तुम्हाला या बेडरूमला सुद्धा विंडो दिलेली आहे. प्रत्येक रूम मध्ये विंडोज असल्यामुळे व्हेंटिलेशन तर प्रॉपर असणार आहे. आपल्याला सर्व उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतूंमध्ये टेम्परेचर हे मेंटेन असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे वरती बघू शकता लॅम्प वगैरे दिलेलं आहे इथे वरती सामान ठेवण्यासाठी. तसंच प्रत्येक बेडरूमला तुम्हाला इथे पीओपी कनेक्शन दिलेले आहे. त्यानंतर इथे ज्या पण वायर यूज केले गेलेले आहेत त्या पॉलिकॅपच्या वायर आणि अँकरचे स्विचेस यूज केले गेलेले आहेत. इथे प्रत्येक रूममध्ये तुम्हाला अँकरचे स्विचेस क्वालिटीचे यूज केले गेलेले आहेत. पण आता टेरेसकडे वळूया. इथे टेरेसकडे वळताना तुम्हाला इथे सुद्धा एक विंडो दिलेली आहे तुम्ही बघू शकता. तर हा जो कॉर्नर बंगलो आहे त्याच्यात आपण टॉपला आलेलो आहे. हे टॉपला आल्यानंतर तुम्हाला वरती 1500 लिटरची टाकी बघायला मिळते. त्यानंतर आजूबाजूला जर तुम्ही जर बघत असाल तर पूर्ण फुल्ली डेव्हलप झालेला एरिया आहे. हा तुम्ही बघू शकता. आणि ही जी साईड आहे ही फक्त हायवे पासून 500 ते 600 मीटरच्या डिस्टन्स वरती आहे. एकनाथ नगर म्हणून हा एरियाचं नाव आहे. तर लवकरात लवकर या बंगलोंना व्हिजिट करा आणि व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून व्हिजिट अरेंज करा. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला प्रोजेक्ट? प्रोजेक्ट जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करून आमचा उत्साह वाढवा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जो तुम्ही बंगलो बघितला याची जी प्राईस असणार आहे 55 लाख आणि तीही निगोशिएबल असणार आहे. त्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल. आणि ही जी प्राईस आहे ती ऑल इन्क्लुडिंग आहे. खरेदी वगैरे सगळं इन्क्लुडिंग आहे. तर लवकरात लवकर या साईटला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून व्हिजिट अरेंज करा. याचा जो एरिया असणार आहे तो 1650 स्क्वेअर फीटचा आहे. प्रोजेक्ट बाय सर्वज्ञ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रेझेंटेड बाय स्वप्निल पालवे शुभ हाऊस. धन्यवाद.